आज आपण पाहणार आहोत अगदी वेगळी ढोबळी मिरचीची भाजी। अशी भाजी आपण आजपर्यंत कधीच खाल्लेली नसेल, त्यासाठी या पद्धतीने मिरच्या चिरून घ्यायच्या आहेत। त्यासाठी आपण 200 ग्रॅम शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि थोडीशी हवरी व एक कांदा चिरून घ्यायचा आहे आणि थोडासा लसूण निसून घ्यायचा आहे व अल्लं आणि 4 ते 5 मिरच्या घ्यायच्या आहेत। आत्ता आपण मिरची बनवायला सुरुवात करणार आहोत, त्यासाठी आपल्याला काही ढोबळ्या मिरच्या चिरून घ्यायच्या आहे आणि कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे। आता त्यामध्ये टाकायचे आहे मोहरी, जिरे, त्या तेलात आता मिरच्या परतून घ्यायच्या आहेत। आता सर्व मिरच्या याच्यात टाकून घेऊया। मिरच्या परतूपर्यंत आपण काढून घेतलेला मसाला मिक्सरमधून बारीक करून घेऊया। हे बघा, आपल्या मिरच्याचा कलर बदललेला आहे। आता यामध्ये मीठ टाकून घेऊया। आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आता पुन्हा याला परतून घेऊया। आता यामध्ये टाकायचा आहे प्रवीण मसाला। हळद, आता आपण यात मसाला टाकून घेणार आहोत। मसाला टाकल्यानंतर सर्व मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। अरे हा, तुमचं तर स्वागत करायचं राहूनच गेलं, तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि हा, अशाच नवनवीन आणि चवदार भाज्या पाहण्यासाठी आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि भाजी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आता यामध्ये फक्त 2 कप पाणी टाकायचं आहे। आता हे सर्व आपल्याला 10 मिनिटं शिजून द्यायचं आहे पाणी अटूपर्यंत। ही बघा, आपली मिरची तयार झालेली आहे।